फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चालते बाई तू, चला जानकी तू ज्या गावातन चालती होतीला घेऊन जा. आमच्या मास्तडेला पहिल्यांदा गावातन घेऊन जा. वेडी आहेस का तू? अगं तसं नाही ग, पण बाळ रडलं ना की मला. अगं कसं रडेल आपलं बाळ? आपलं बाळ इथे आहे ना, हे आहे ना आपलं बाळ, आहे ना. रड रड ना बाळा. अरे जोर जोरात रड एकदा, म्हणजे तुझ्या या मोठ्या आईचा वेळ तरी कमी होईल. अगं असं काय करतेस, त्याला मारू नकोस ग. मी नाही रडणार, मी नाही बागणार वेड्यासारखी. आपल्या बाळाची शपथ. ताई मी कस समजावं ग तुला? आपण सगळ्यांनी एक गाव सोडून जावं म्हणून तो संताराम एवढं नीच षडयंत्र रचत. तुझं हे वेड त्याला सगळ्याला साथ देतय. मास्तरांनी हे गाव सोडून जावं म्हणून हे सगळं चाललंय ग. आणि आपण जर काय गाव सोडून गेलो तर तो ह्या गावाची वाट लावे. मास्तरांना नाही बघवणार. तुला तुझे मास्तर खचलेले पाहायचेत का ग? मला नाही पाहायचे. आणि म्हणूनच मला तुझी साथ हवी होती ग. जानकी 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 रडू नकोस ग. अग एवढं प्रेम मला माझ्या आई वडिलांनी सुद्धा दिलं नाही. जानकी मी तुला वचन देते, मास्तर खसतील, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, असं मी यापुढे कधीच वागणार नाही. ताई बघ रे, प्राजक्ताच्या डॅडीन दिलंय. काय रे पत्रिका? कोणाची आहे बघू. किरण काय रे? अगं प्राजक्ता तिनं डिझाईन पाठवलं, म्हणजे फायनल नाही केलं अजून, नुसती बघायला पाठवली. लग्नाची तारीख ठरली सुद्धा? आम्हाला पत्ताही नाही लागू तिला. अगं नाही ग, कशी ठरेल? तुम्हाला सांगितल्याशिवाय कशी ठरेल? डिझाईन सुरेख आहे, पण याला खर्च किती आल्याची कल्पना आहे का तुला? आई या लग्नात काही खर्च आपल्याला करावेच लागतील. आपल्या आवाक्या बाहेरचे असले तरी? अगं आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव नाही आहे का मला? पण आजकाल काही गोष्टी कराव्या लागतात, स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी. अरे पण अजून दीपकचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि यांचं अजून एखादं ऑपरेशन करायचं आहे. त्या खर्च आहेत काच, लग्नाचा खर्चही महत्वाचा आहे. अगं आपल्या घरचं पहिलं कार्य, त्यात आपल्या गरिबीचं प्रदर्शन मांडण्याची काय गरज आहे? हे बघ काही जग बदललंय, आजकाल दोन घास कमी खा पण बाहेर चांगले कपडे घालावे लागतात. म्हणजे पुन्हा कर्ज काढायचं? कशाला, प्राजक्ताचे पप्पा मदत करतील. अच्छा, म्हणजे जगासमोर आपल्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी तू सासऱ्याकडे हात पसरणार? लोकांनी आपल्याला गरीब म्हटलं तरी चालेल, पण लाचार म्हटलेलं मला अजिबात आवडणार नाही. आत्ताच्या आत्ता पत्रिकेची ऑर्डर कॅन्सल करून टाका. अगं पण आई ऐकलंस ना, आत्ताच्या आत्ता.
लक्ष्मी तू तर जिवंत आहेस. सुभानराव इत कधीच कुठे होता? काल पर्वतच आवडली होती हिला. म्हणजे हे समजा त्या नाद पाटल्याचं कार असता नाहीतर. देव माणूस समजत होतो त्याला आपण. अव देव माणूस कसला, साधा माणूस बी नाही तो. माझ्या लेकराचं वाटोळ केलं तेव्हा समद्या गावाला वरडून सांगत होते, कुणी बी विश्वास नाही ठेवला माझ्यावर. माणूस नव्हतो, नाग आहे नाग. आणि अशा नागाला ठेचलाच पाहिजे. माझ्या आई आणि अण्णांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा, माझ्या मुलांच्या अश्रूचा बदला घेतल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. माझ्या मुलांना पित्याचं कवच मिळावं म्हणून पांढऱ्या कपाळावर नाद पाटलाच्या नावाचं कुंकू लावलं. पण आज मी ते कुंकू पुसते. या पांढऱ्या कपाळावर मळवट भरेल तर तो माझ्या घराच्या राख रांगोळी करणाऱ्या त्या नाग पाटल्याच्या रक्तानं, नाग पाटल्याच्या रक्तानं, नाग पाटल्याच्या रक्तानं, नाग पाटल्याच्या रक्तानं. काय होत तुम्हाला? कशाला आले तुम्ही? कशाला आले? तुला सांगितलं होतं ना कसं पाय बोलू तू डॉक्टर, कसं पाय बोलू? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. एचआयव्ही जरी झाला असला तरी तुम्ही खूप वर्ष जगू शकता. निम्मे लोक या भीतीनेच खंगतात. मी काय म्हणतोय, याला जायला सांग, याला गुमान जायला सांग. माझ्या काहीतरी भलत असत कळायला सांगतोय. अहो तुम्ही ऐकून तर घ्या ना, खबर वाटलं असं पूर्ण चेकअप करूय तुमचं. तुम्ही पूर्णपणे बरे व्हा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नका. Bye.